नमस्कार, सह्याद्री वेडा पावर्ड बाय TWJ या नव्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. TWJ ॲडव्हान्स ट्रेनिंग बॅचेससाठी नेहमी एक ट्रिक ऑर्गनाईज केला जातो आणि ही टूर त्यांच्यासाठीच आहे. दरवेळेपेक्षा हा प्रवास थोडा वेगळा आहे. सागरी कासव संवर्धनानिमित्त वेळास येथे दरवर्षी कासव महोत्सव साजरा केला जातो. ही टूर त्या संवर्धनाचं महत्त्व काय आणि ते पुढच्या पिढीने सुद्धा असंच चालू ठेवावं यासाठी आयोजित केली आहे. आज ॲडव्हान्स बॅचच्या टूरसाठी व्यवस्था चाललो आहे आंबेत मार्गे, पण इथं आंबेतचा पूल जो आहे गेले 3 वर्षापासून बंद आहे आणि त्याच्यामुळे इथं फेरी चालू केली आहे. फेरी एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे, पण आज शनिवार असल्याकारणाने इथं गर्दी खूप आहे, कारण इकडनं व्यवस्था जाणाऱ्या पर्यटकांचीसुद्धा गर्दी आहे. त्याच्यामुळे इथे एक तासभर वेळ गेला आहे. टॅक्सी किती वेळात पोहोचतोय? दुपारच्या जेवणापर्यंत आम्हाला वेळासला पोहोचायचं आहे. कोकणात कोणत्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती अतिशय रमणीय असते, कारण इथली माणसं आत्मीयतेने आपलं पाहुणचार करतात. सकाळी 11 वाजता माणगावरून निघालो होतो, पण फेरीमुळे फेरीचं कॅल्क्युलेशन चुकल्यामुळे थोडा उशीर झाला आणि आता जस्ट वेळासला आमचे मित्र सुरेंद्र पाटील यांच्या इथे पोहोचलो आहे. सो ह्याच्यानंतर जे पुढचं बिघडेल स्केड्यूल आहे ते कसं करेक्ट करता येईल ह्याचा आपण विचार करू. कोकणच्या निसर्ग सौंदर्याप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृती ही तितकीच समृद्ध आहे. खवयांसाठी तर समुद्री माशांची लज्जतदार चटकदार मेजवानी नेहमीच असते. वेळासला पोहोचायला उशीर झाला होता, त्यामुळे आम्ही जेवून लगेच समुद्र किनाऱ्यावर जायला निघालो. बॅरिकेडच्या बाहेर सर्वांनी थांबायचं आहे. किल्लं पाण्यात गेल्याच्यानंतर 10 ते 20 मिनिटं कोणीही पाण्यात जाऊ नये, कारण का पाण्याच्या लाटेमुळे ते आपल्या पायाखाली येऊ शकतात. आज पिल्लं बाहेर आली नव्हती, आता उद्या सकाळी 6 वाजता पुन्हा यावं लागणार होतं. इथे व्हिजिटर्स जे आहेत पाहायला येतात, पर्यटक असतील तर त्यांच्यासाठी सकाळी एक टाइम स्लॉट असतो 6 वाजता आणि इव्हिनिंगला असतो 6 वाजता. असं 2 टाइम स्लॉटमध्ये किल्लं सोडली जातात. काल तर पाहायला नाही मिळालं, पण आज पुन्हा आलं सकाळी. लची आता पाहायला मिळतं का? आजच्या सकाळी 14 पिल्लं निघाले, म्हणजे ज्याच्यासाठी आलो होतो ते पाहायला मिळणार आहे फायनली. ऑलिव्ह रिडले ही समुद्री कासवांची जात धोक्यात आली होती. त्यावेळी सह्याद्री निसर्गमित्र या संघटनेच्या माध्यमातून मोहन पाध्ये सरांनी या कासवांच्या संवर्धनाकरता चळवळ उभारली. दरवर्षी डिसेंबर ते मे या कालावधीत ऑलिव्ह रिडले जातीच्या माद्या प्रजनन हंगामात अंडी घालण्यासाठी रत्नागिरीतील विविध किनाऱ्यांवर येतात. या संवर्धनाला सुरुवात झाली आणि प्रथमच वेळास हा समुद्र किनारा जगाच्या नकाशावर आला. त्या पाठोपाठ गावखडी, आंजर्ले आणि गुहागर येथेही संवर्धन प्रकल्प उभारले गेले. गेल्या 15 ते 20 वर्षात जवळपास 50,000+ पिल्लांना समुद्रात सोडून त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. वेळास ही पहिली प्लेस आहे जिथे ह्या संवर्धनाला सुरुवात झाली आणि त्याचं इनिशिएटिव्ह सरांनी घेतलं. त्याची गरज आहे ती ओळखली आणि ते किती महत्वाचं आहे त्यांना कळल्यानंतर त्यांना असं वाटलं की हे सांगितलं पाहिजे लोकांना आणि पोहोचवलं पाहिजे. 2002 सालात ह्या गावात ह्या कामाला सुरुवात झाली. समुद्री कासवाच्या 7 प्रजाती आहेत, त्याच्यापैकी ही सगळ्यात छोटी प्रजाती आहे ऑलिव्ह रिडली नावाची. तिचं घरटं आपल्या इथे होतं किंवा तिची अंडी आपल्या इथे सापडायची. उरलेल्या 5 प्रजाती भारतीय उपखंडांमध्ये म्हणजे अंदमान निकोबारला अंडी घालायला येतात, पण त्या आपल्या भागांमध्ये कधी अंडी घालत नाहीत, कारण त्यांना उपलब्ध असलेलं किंवा त्यांना लागणारं खाणं हे आपल्या भागात अजूनपर्यंत मिळत नव्हतं, जे यावर्षी काही प्रमाणामध्ये आपल्या इथे उपलब्ध आहे असं कळलं आणि म्हणून ग्रीन सी टर्टलनी आपल्या इकडे सिंधुदुर्गमध्ये अंडी घातली. एक मादी एका वेळेला 80 ते 150 पर्यंत अंडी घालते. माझ्या अनुभवामध्ये मी 176 अंडी एका मादीची एका वेळेला घेतलेली आहे. मग ह्या समुद्री कासवाला का वाचवायचं? एक तर माणसांनी खाऊन ती संपवली हे पहिलं कारण, म्हणजे आज नोव्हेंबर ते मार्चचा सीझन गेला, गेली 2 वर्ष तो पोस्टपॉन होत गेला. आपण म्हणतो ना की वातावरणात बदल होतोय, ग्लोबल वॉर्मिंग आहे, तापमान वाढतंय, पाण्याची पातळी वाढते, त्याचा कुठेतरी परिणाम दिसतोय आणि नोव्हेंबरला घरटी जिथे मिळायची ती आता डिसेंबरपासून एप्रिलपर्यंत व्हायला लागली. एक महिना तो काळ थोडासा पुढे सरकला. बरं, मग ही वाचवायची कशासाठी? माणसं खायची ती गोष्ट वेगळी होती. त्यानंतर त्या किनाऱ्यावरती
कुत्रे, कोल्हे आता ह्या किनाऱ्यावरती तरस आहेत, रानडुकर आहेत, जे ह्याचे प्रेडिटर्स आहेत. मादीने अंडी घातली, वाळून ती पुन्हा तो खड्डा भरून टाकते. तो खड्डा साधारण 1-1.5 फुटाचा असतो. त्याच्यामध्ये एका वेळेला 80 ते 150 अंडी घालते. वाळून तो पुन्हा खड्डा बंद करते, स्वतःच्या शरीराचा दाब देते आणि 360 अंशामध्ये फिरून वाळू उडवते, जेणेकरून तिच्या प्रेडिटरला कळायला नको की कुठे अंडी घातली आणि परत निघून जाते. पाण्यात बाहेर पाण्यातून बाहेर येणं, खड्डा करणं, अंडी घालणं आणि तो बुजवून परत निघून जाणं, याच्यासाठी तिला साधारण 1.5 ते 2 तास लागतात. निघालो आता रिटर्न जर्नी स्टार्ट झाली. वेळासवरनं आलो वेशवीला, वेशवीवरून बाग मांडलाला जाऊ आणि मग तिथून हरिहरेश्वर करायचं ठरले. त्यानंतर माणगाव मार्गे मग पुणे मार्गर आपापल्या मार्गाने पुढे सरकते. सगळ्यात शेवटचं ठिकाण हरिहरेश्वर. आता या मंदिराच्या इथे आलो आहे आणि दर्शन करून आम्ही मग पुण्यासाठी निघू. कोकण किनारपट्टीवरची बरीचशी देवस्थानं आहेत, ती करण्याचा मानस होता पण कधी योग येत नव्हता आणि मग या ट्रिपच्या निमित्तानं आज इथे येणं झालंय. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर हे ठिकाण एक रमणीय तीर्थक्षेत्र आहे. निळाशार समुद्राच्या बाजूला हे प्राचीन देवालय म्हणजे देवत्व आणि निसर्ग सानिध्य आपलं मन सर्वार्थाने निर्मळ करतात. हे देऊळ अतिशय जुनं आहे आणि कौलारू आहे आणि त्याचं ते जे एक प्राचीनपण आहे ते फार जपून ठेवलं आहे. आणि इथला परिसर जो आहे मंदिराचा, तिथे आल्यानंतर तुमचं मन जे आहे ते पूर्णतः एका वेगळ्या ट्रान्समध्ये जातं. ह्या देवळात ज्यावेळेला तुम्ही देवाचं दर्शन घेऊन थोडा वेळ बसून राहता, मनाशी मनन करता, पठन करता, भगवंताचं नाव घेता, त्यावेळेला अगदीच मनाला नवपण येतं आणि फार छान वाटतं. एक चांगला एक्सपिरियन्स आहे. मंदिरात याकरताच यावं की इथे तुमच्या मनाला कमालीची शांतता प्राप्त होते. ज्या निसर्गात आपण मन भरून जगतो त्याला वाचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी आजच पावलं उचलायला हवीत, तरच आपण ही सुंदर भेट येणाऱ्या पिढीला देऊ शकतो.